हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, या फिंगर पपेट्स पैकी आपण सिंह केलेला आहे, हा डॉगी सुद्धा केलाय, एलिफंट आणि ही डॉल पण केली आहे. तर आता राहिलाय आपला फक्त हा बनी. तर आपण या भागात हा रॅबिट किंवा बनी करायला शिकणार आहे. तर साधंच आहे, हा उरलेली पांढऱ्या लोकरीचा छोटासा तुकडाही पुरतो यासाठी, दोन मणी लागणार आहे डोळ्यासाठी आणि थोडस लाल रेशीम. सुई घेतली आहे आपण 2.5 mm ची. चला तर आपण हे बनी करायला सुरुवात करू. आणि हा गळ्यातला पट्टा जो आहे बनीचा, तो तुम्ही कोणत्याही रंगाचा करू शकता, जी लोकर तुमच्याजवळ असेल त्या रंगाचा. तर पहिला रो आपण करणार आहे मॅजिक लूप मध्ये, चार सिंगल क्रोशे करून. तर मॅजिक लूप मध्ये एक चेन करायची आणि चार सिंगल क्रोशे. तर आपण हे मॅजिक लूप बोटाभोवती गुंडाळून तयार केलं. टाका सुईवर घेतलाय, एक चेन करू ही आणि आता याच्यात चार सिंगल क्रोशे. एक, दोन, तीन आणि चार. चार सिंगल क्रोशे झाल्यावर दोरा ओढून घ्या, हे लूप बंद करा आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून द्या. तर पहिला सिंगल क्रोशे हा इथे, याच्याशी आपण स्लिप स्टिचने जोडून देऊ. पहिला राऊंड आपला पूर्ण झाला आणि टाके किती आहे आपले हे चार. आता दुसऱ्या राऊंडला आपल्याला प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करायचे आहे, म्हणजे दुसऱ्या राऊंड नंतर टाके होतील आठ. सिंगल क्रोशे असल्यामुळे पुन्हा एक चेन केली, प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे. तर थोडस घट्ट झालं हे पहिल्या याच्यात, लोकर जरा बारीक आहे ही त्यामुळे. हा पहिला सिंगल क्रोशे आणि त्याच टाक्यात हा दुसरा. परत पुढच्या टाक्यात दोन, एक आणि दोन, चार झाले. पुढच्या टाक्यात पुन्हा दोन, पाच, सहा आणि शेवटच्या टाक्यात परत दोन. कारण सुरुवातीला आपण चारच सिंगल क्रोशे केले होते, त्यामुळे चारच टाके होते आपल्याजवळ. तर त्या चारही टाक्यांमध्ये आपण दोन दोन सिंगल क्रोशे केले. आता टाके झाले आपले आठ. आपण पुन्हा क्लोज करून टाकणार आहे स्लिप स्टिच घालून पहिल्या सिंगल क्रोशेत. तर आठ झाल्यावर पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने बंद करून घ्या. आता तिसरा राऊंड आपण जो करणार आहे, एक मिनिट. तर तिसरा राऊंड आपण आता दोन टाके त्यात वाढवायचे आपल्याला, आठ टाके आहेत हे. तर आपण तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करू, चौथ्यात दोन सिंगल क्रोशे करू, पुन्हा एक एक करू आणि शेवटी दोन करू परत. तर एक चेन केली, या पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे, दुसऱ्यात एक आणि तिसऱ्यात एक. तीन सिंगल क्रोशे तीन टाक्यात आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे. म्हणजे इथे एक वाढला आपला सिंगल क्रोशे, एक आणि त्याच टाक्यात केला मी दुसरा. आता पुढच्या तीन टाक्यात पुन्हा एक एक सिंगल क्रोशे आणि चौथ्यामध्ये दोन. म्हणजे असे टाके किती होतील आपले आता, दहा. हा राऊंड झाला की दहा टाके होणार आपले, दोन, तीन. तीन टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे केलं. हा शेवटचा टाका आहे, इथे दोन सिंगल क्रोशे करू, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आणि पहिल्या सिंगल क्रोशे सोबत स्लिप स्टिचने जोडून घ्या नेहमीसारखं. तर हा आपला बनीचा चेहरा सुरू झाला आकार घेणं. ही झाली आपली तिसरी ओळ. टाके किती झाले आता, दहा. आता चौथी ओळ काय करायची आहे, तर एक चेन आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. तर एक चेन केली मी पहिली, पहिल्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. टाके आहेत हे दहा, त्यामुळे पुन्हा दहाच राहतील, दोन, तीन, असे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून. दहा टाक्यांमध्ये आपले दहा सिंगल क्रोशे झाले, एक एक टाक्यात एक एक. आणि आता पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने आपल्याला जोडायचं आहे याला. पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून देऊ. दहा टाके झाले आपले, चौथा राऊंड पूर्ण झाला.
आता पाचव्या राऊंड मध्ये आपण कान करून घेणार आहे इथे. तर आता एक चेन केली परत आणि दोन टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे केला. पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि दुसऱ्या टाक्यात सिंगल क्रोशे. आता काय करायचं, एक चेन केली पलटवलं आणि या दोन सिंगल क्रोशेचे वाढवून तीन करायचे. म्हणजे पहिल्या टाक्यात आपण दोन करू सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे. तीन टाके झाले. आता हे पुन्हा एक चेन केली पलटवलं आणि आता आपण एक चेन नाही, आपण याला दोन चेन करू आणखीन आणि पलटवलं आणि या तिन्ही टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे करू. सॉरी, इनकम्प्लीट डबल क्रोशे म्हणजे आपल्याला दोऱ्याचा वेढा घेऊन सुई घालावी लागेल. दोऱ्याचा वेढा घेतला, सुई घातली टाक्यात, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, तिनाचे दोन केले. परत पुढच्या टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली आणि दोन टाक्यातून काढला आणि पुढच्याही टाक्यात पुन्हा तसंच केलं. आता दोऱ्याचा वेढा घेऊन या सगळ्या टाक्यातून काढा. तर हा आपला बनीचा एक कान तयार झाला. आता आपल्याला इथे दोरा तोडून घ्यावा लागेल आणि पुढे दुसऱ्या कानासाठी दोरा जोडावा लागेल. आपण दोरा कापून घेतला, हा आपला एक कान झाला. आता आपला एक कान झाला हा. आता एक टाका सोडा हा मधला आणि पुढच्या टाक्यात दोरा जोडून घ्या. एक टाका सोडून आपण पुढच्या टाक्यात दोरा जोडून घ्यायचा. एक चेन करा इथे, गाठ मारून घ्या आणि दोन सिंगल क्रोशे एक एक पुढच्या दोन टाक्यात. म्हणजे या टाक्यात एक सिंगल क्रोशे जिथे दोरा जोडला तिथे आणि त्याच्या पुढच्याही टाक्यात एक सिंगल क्रोशे. दोन सिंगल क्रोशे केले आपण एक एक दोन टाक्यामध्ये. नंतर आता एक चेन करायची, पलटवायचं आणि जसा तो कान केला होता तसाच हा कान करायचा. आता इथे पहिल्यांदा आपण दोनाचे तीन करू टाके म्हणून पहिल्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे करू, एक आणि दोन, आणि पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे. म्हणजे दुसऱ्या ओळीनंतर आपले टाके किती होतात, तीन. हे थोडं घट्ट जर झालं असं तर एक कमी नंबरची सुई ठेवायची जवळ, म्हणजे बारीक असलेली, आणि ती घालून त्याचं छिद्र ओपन करायचं. आता हे तीन टाके झाल्यावर पुन्हा एक चेन करायची, सॉरी दोन चेन करायच्या आणि पलटवायचं. दोन चेन कशासाठी, कारण आपण इनकम्प्लीट डीसी करणार आहे म्हणून. आणि आता तीन इनकम्प्लीट डीसी करायचे, पहिल्या टाक्यात, दुसऱ्या, तिसऱ्या. तीन इनकम्प्लीट डीसी म्हणजे टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, दोऱ्याचा वेढा घेऊन त्यापैकी दोन टाक्यातून काढलं, परत दुसऱ्याही टाक्यात तसंच आणि तिसऱ्याही टाक्यात पुन्हा तसंच. दोन चेन पहिल्या आणि मग तीन इनकम्प्लीट डीसी केल्या. दरवेळेस दोन दोरे येतात की नाही हे पाहायचं मात्र. आणि आता दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि हे चारही टाक्यातून काढायचा. हा झाला तुमचा दुसरा कान. इथे परत बाइंड ऑफ करून टाका, म्हणजे हे दोरा कापून घ्या, नंतर आपण तो हाईड करू. टॅपेस्ट्री नीडल मध्ये घालून तो हाईड करू आपण नंतर. तर हा झाला तुमचा दुसरा कान. आता आपल्याला हा पूर्ण साईड त्याची करायची आहे, तर त्यासाठी पुन्हा आपण दोरा जोडणार इथे आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करणार. आता मी टॅपेस्ट्री नीडल काढून घातली याच्यात आणि आपण फक्त या एका बाजूनी प्रत्येक टाक्यात घालत घालत तो दोरा हाईड करणार आहे. म्हणजे कानाचा आकारही छान येतो आणि आपला दोराही हाईड होतो. दोऱ्याचं टोक कधीच तसं तोडायचं नाही हाईड केल्याशिवाय मित्रांनो, नाही तर ते उसवून जातं लवकर. हा माझा झाला आता हाईड करून. आता हे दोरा आपण कापून घेऊ पाठीमागे, असाच दुसरा हाईड करून घ्या. हा आता दोन्ही दोरे हाईड करून झाले आपले कानांचे. आता आपण नवीन दोरा इथे जोडू, कुठेतरी खाली जोडू आपण, म्हणजे त्याचा जॉईंट आपल्याला येणार नाही मध्ये मध्ये. आणि गाठ मारून घ्या याची, इथे दोरा जोडून गाठ मारून घ्या.
आता हा दोरा जोडल्यावर इथे एक चेन करून घेऊ आपण आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करायचा. तर या टाक्यात पहिला सिंगल क्रोशे केला, पुढच्या टाक्यात दोन, तीन, चार. आता कानाच्या मागचे दोन टाके आहेत आपले, तर कानाच्या मागे आपण याच्यात टाका घेऊ, किंवा यावेळेस टाका न घेता फक्त दोन चेन केल्या, दोन टाके होते कारण पाच आणि सहा, आणि मग हा दोन कानांच्या मध्ये एक टाका सोडला होता आपण, तिथे एक सिंगल क्रोशे करा, सात. मग पुन्हा या कानाचे दोन टाके सोडू आपण. असे डायरेक्ट चेन करायची किंवा मग इथे तुम्हाला सुई घालून टाका करता आला तर टाका करायचा. तर चेन केल्या अशा दोन तरी चालतात, मग पुढच्या वेळेस आपण इथे टाका करू आणि मग इथे प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे करायचा उरलेल्या टाक्यात. म्हणजे किती टाके झाले, पाच, दोन दोन चार, मधला एक पाच, आणि हे इकडे चार चार घेतले होते, पाच आणि चार नऊ, आणि इथे दहा अकरा बारा. दहा अकरा, अकराच आहेत, बाराही नाही. आता आपण हे पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून देऊ. तर हे आपले अकरा टाके आहेत आणि असं आपलं छान बनीचं तोंड तयार झालेलं आहे. आता आपण काय करणार आहे, एक ओळ आपण प्रत्येक अकरा टाक्यात एक एक सिंगल क्रोशेचीच करू. फक्त हे कानाच्या मागचे जे दोन चेन आहेत तिथे आपण दोन सिंगल क्रोशे करणार आहे, एक दोन तीन चार. आता ह्या दोन चेन आलेल्या आहेत इथे कानामागे आपण घातलेल्या, तर तिथे आपण दोन सिंगल क्रोशे करायचे त्या टाक्यांमध्ये, किंवा गॅपमध्ये केले तरी चालतात, पाच आणि सहा. हे दोन सिंगल क्रोशे कानामागचे झाले. आता हा मध्ये जो एक होता केलेला त्याच्यात पुन्हा करायचा, मग अशी केलेला आहे आपण इथे सिंगल क्रोशे, त्या सिंगल क्रोशेवर परत एक सिंगल क्रोशे केला आणि पुन्हा आता या दोन चेनची गॅप आहे इथे, एक दोन सिंगल क्रोशे करा, एक आणि दोन, आणि परत प्रत्येक टाक्यामध्ये उरलेल्या एक एक सिंगल क्रोशे. इथे एक हा जास्तीचा केला गेला तर बारा होतील सिंगल क्रोशे कदाचित आपले या ओळीनंतर. आणि पहिल्या टाक्याशी किंवा पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून देऊ. आता जर तुम्ही टाके मोजले तर हे बारा टाके आहेत आपले आणि त्यामुळे आपल्याला आता हे बाराचे सहा करायचे आहेत. तर बाराचे सहा करायचे म्हणजे काय करायचं, तर टू एसी टॉप, एक चेन केली, पहिल्या टाक्यात सुई घातली आणि दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, दुसऱ्याही टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, दोऱ्याचा वेढा घेतला, या तिन्ही टाक्यातून काढला. हा झाला टू एसी टॉप, म्हणजे दोन मुके खांब एकत्र. परत पुढच्या याच्यात तसंच, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका बाहेर काढला, पुढच्या टाक्यात सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका बाहेर काढला आणि तिन्ही टाक्यातून काढलं. असं पूर्ण ओळ करा, म्हणजे बारा आहेत त्याचे सहा टाके होतील आपले फक्त. आता तीन झाले आहेत माझे, आता आणखीन फक्त तीन करायचे. मित्रांनो, आपलं हे सशाचं तोंड समोरून असं दिसतंय आणि मागे मांगूर इतकं छोटंसं छिद्र त्यात. आता आपल्याला हे फायबर त्यात भरायचं आहे आणि टॅपेस्ट्री निडल मधून सगळे टाके एकत्र करून बंद करायचे आहे. तर मी आधी हे फायबर भरते यात. तर जसं मी तुम्हाला मागेही सांगितलंय की एकदम नाही भरता आलं तर कशाने तरी आपल्याला ते असं सुईच्या टोकाने वगैरे आत घालावं लागतं, कारण हे इतकं लहान आहे. आता पाचच टाके आहेत, पाच किंवा सहा असतील तुमचे, तर त्यात आपल्याला मध्ये घालणंही हे कठीण जातं, फायबर बोटने जात कारण आपलं त्यात. तर असा गोळा करून घ्या घट्ट आणि मग घाला, म्हणजे ते सोपं जाईल. असा गोळा करून घ्या आणि हे याच्यात घाला. तर ते मी आता या सुईने टोचून टोचून घाले. हा बघा मित्रांनो, आपण याच्यात फायबर भरलाय पूर्ण, थोडं थोडं घ्यायचं म्हणजे छान भरता येतं. आता हे कापून घ्या तुम्ही
आणि इथे गाठ मारून घ्या आणि टॅपेस्ट्री नीडल मध्ये ओवून हे सगळे टाके एकत्र करून टाकून हे बंद करू आणि हे असं दाखवतेच मी तुम्हाला कसं बंद करायचं ते. टॅपेस्ट्री नीडल घेतली त्यात सुई घालून हे सगळ्या टाक्यांमधनं ती ओवायची. आणि सगळ्या टाक्यातून ओली की ओढून घ्यायचा दोरा म्हणजे आपलं हे बंद होईल. ते हे आपलं आता सशाचं तोंड तयार झालं. आता सॉरी आपला दोरा कुठून तरी निघालाय तो कापून घ्या. आता टॅपेस्ट्री नीडल आहेच आपल्याजवळ तर आपण ती थोडी इथे काढू आणि ही जी कानामागे आपली गॅप तयार झाली आहे ती सुद्धा बंद करून टाका. टाका घेऊन इथून एक टाका घातला तरी पुरेसा आहे कारण तिथे दोनच टाके होते. दोन घातले तर फारच चांगलं होईल. आणि तसंच वाटलं तर हा पण कान बंद करून घ्या. इथे काही फारस नाहीच आहे ओपन छिद्र. तर असे हे आपण दोन्ही कानाच्या मागचे जे छिद्र होते तेही बंद केले आहेत. आता हे वरचा भाग पूर्ण झाला आपला हा दोरा हाईड करून घ्या आणि खालचा भाग करण्यासाठी आपल्याला काय करायचंय की नेहमीप्रमाणे 14 टाके घाला आणि त्याची रिंग बनवा आणि रिंग बनवली की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशा 8 ओळी करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 14 टाके घातले. पहिल्या टाक्याशी जोडून द्या त्याला स्लिप स्टिचनी. आता एक चेन आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. हा पहिल्या टाक्यात सिंगल क्रोशे असं प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. जाता तर हा दोराही आपण हाईड करू. 14 सिंगल क्रोशे येतील तुमचे आणि मग 14 झाले की स्लिप स्टिचनी पहिल्या टाक्यात स्लिप स्टिच घालून बंद करून घ्या. 14 सिंगल क्रोशे करून झाल्यात माझे. आता पहिल्या सिंगल क्रोशेशी आपण स्लिप स्टिचनी याला जोडून देऊ. हा पहिला सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचनी जोडून देईल. आता आपल्याला दोराही हा भरपूर हाईड करून झालाय तर हाही कापून घेऊ आपण. आणि आपल्याला फक्त आता काय करायचं आहे प्रत्येक राऊंड कसा करायचा तर एक चेन आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पहिल्या टाक्यापासून अगदी. हा 1, 2 आपण जसा सिंह केला होता तसंच आपल्याला हा ससाई करायचा आहे की बोटातला भाग वेगळा आणि चेहरा वेगळा आणि मग ते जोडायचे फक्त. तर असा आपला हा रॅबिट किंवा बनी सुद्धा तसाच आहे आपला. आता याचा आणखीन एक उपयोग पपेटचा होऊ शकतो मित्रांनो. जसं आपण हे पेन्सिलच्या मागे घालतात काही जण पहा पेन्सिल किंवा पेन जसा हा पेन आहे अशी जर पेन्सिल असली समजा तर त्याच्या मागे घालतात हे कव्हर म्हणून डेकोरेटिव्ह कव्हर म्हणून. तर तसं जर करायचं असेल तर तुम्हाला फक्त हे 14 चेन ज्या केल्या आपण त्याच्याऐवजी कमी करावं लागतील 7 किंवा 8 त्या पेन्सिलच्या मापाच्या आणि त्यानुसार हे बोटात घालायचं करायचं. बाकी सगळं असंच केलं तरी चालेल. तर असाही त्याचा एक उपयोग होऊ शकतो पपेट सारखाच. हाही मी खरं बघितलेला स्वतः कधीचा पण माझे आपले सबस्क्रायबरच आहे एक रुक्मिणीताई म्हणून त्यांनी सांगितलं आपल्याला की याचा असाही एक उपयोग होऊ शकतो म्हणून. म्हणून मी तो आवडल्यामुळे तुम्हालाही सगळ्यांना सांगितला की तुम्ही याचे लहान जर केले बोटात घालण्याऐवजी पेन्सिलमध्ये घालण्याचे तर तुम्ही त्याचाही तसा उपयोग करू शकता. आता मी स्लिप स्टिचनी याला जोडलं पाहे रिंग सारखं तयार झालं. याच्या आता आणखीन 6 किंवा 7 ओळी करा साधारण बोटात घालून पाहायचं आणि मग आपण केलेला हा जो चेहरा आहे हा आपल्याला इथे असा शिवून घ्यायचा आहे. आणि तो शिवला की त्याला 2 मणी लावून डोळे करायचे आहेत
आणि इथे फक्त एम्ब्रॉयडरी अशी उलट्या टी सारखी करून त्याचे ओठ आणि नाक करायचंय. आणि मग ही चेन आपण चेन करायची वेगळ्या कोणत्याही रंगाची आणि त्यात सिंगल क्रोशे घालून हा बेल्ट केलेला आहे आपण. तर आपल्याला असं हे पूर्ण करता येईल, मी तुम्हाला दाखवतेच नंतर. मित्रांनो, माझे हे 9 ओळी झालेले आहे. मी 8 म्हटलं होतं पण ते थोडं लहान वाटलं, पातळ ही लोकर कारण, त्यामुळे 9 ओळी केल्या आपण. आणि आता आपल्याला हा दोरा कापून घ्यायचा आहे. त्याच्या आधी आपण थोडासा एखाद 8-10 इंच शिवायसाठी किंवा एखाद फूट शिवायसाठी ठेवू आणि मग गाठ मारून हात कापून कापला आधी आता गाठ मारून घेऊ. आणि याच दोऱ्याने नंतर आपल्याला शिवता येईल ते चेहरा जो आपल्याला सशाचा शिवायचा याच्याशी, तर तो आपण या दोऱ्याने नंतर शिवू. तर हा चेहरा आपल्याला असा समोरच्या साईडला इथे शिवायचा आहे. तर आता त्याच्या आधी आपण काय करणार मित्रांनो, ओ सॉरी, एक राहिलंच आपलं. आपण यात कापायच्या आधी काय करायला हवं होतं, हे शेवटची ओळ जी आहे याची, 14 टाके झाले आपले, तर शेवटची ओळ म्हणजे पूर्ण 2SC टॉक म्हणजे 2 खांब एकत्र विणणे असं करून आपल्याला त्याचे 7 टाके करायचे होते. तर ते राहिलं विसरली मी. परत आपण काय करू, पहिल्या टाक्यात सुई घातली काढली, पुढच्या टाक्यात सुई घातून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला. तसंच परत पुढच्या दोन याच्यात पूर्ण ओळ एकदा हे बोटाच्या इतकी उंची झाली त्याची की मग पूर्ण ओळ 2SC टॉक म्हणजे 2 मुके खांब एकत्र करून आपली ही 14 टाक्याची नंतर टाके किती होतील त्याचे 7. तर अशी ही ओळ करून घ्यायची एक, म्हणजे ती मान अजून छोटी होते. मान म्हणजे तो जो चेहऱ्याला लावायचा आहे भाग आपला तो अजून लहान होतो आणि तो जोडायला आपल्याला सोपं जातं, तेवढ्यासाठी आहे ही ओळ. तर आता हे शेवटचे 2 आहे आपले टाके उरलेले. दोन्ही टाक्यातून एक सुई घालून एक एक टाका काढला आणि तिन्हीतून पास करून आता ह्यातल्या पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी त्याला जोडून देऊ. हा जो 2चा एक केलेला आहे ना इथे पहिला टाका, त्याच्याशी स्लिप स्टिचनी जोडला. तो दोरा ठेवलाच होता तर आपल्या कामात आला. आता हे 7 टाके आहेत त्यामुळे आपले, आणि या 7 टाक्यांवर आपल्याला हा चेहरा आपल्याला असा शिवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आता आधी आपण चेहऱ्याला या मणी लावून घेऊ डोळे म्हणून. हा पहिला राऊंड दिसतोय तुम्हाला, दुसरा आणि तिसरा, तर या दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या मध्ये आपण अशी सुई काढू आणि इथे आपल्याला एक डोळा लावायचा आहे. पाठीमागून सुई आणायची आणि आपण एक मणी घालू. तोच मणी आहे माझ्याजवळ जो छोटा प्रत्येक पपेटमध्येच आपण डोळ्यासाठी वापरलाय तो. आणि आता इथे दुसऱ्या बाजूनी दुसरा डोळा जिथे येईल आपला साधारण तिथे आपण परत दोरा काढला. आणि दुसरा मणी आपण दुसऱ्या डोळ्याच्या तिथे लावून घेत आहे. थोडा मी मोठा असेल तर मणी शोधते, हा थोडा मोठा आहे कारण मणी. बघा मित्रांनो, सारख्या आकाराचे, थोडा लहान जरी असले तरी त्यात फरक असतो मण्यांच्या आकारात. तर आपण सारख्या आकाराचे असे 2 मणी लावून घेतले. आता आपल्याला पुन्हा थोडासा हा फिक्स करता येईल मणी अजून एकदा परत त्याच्यातून जर आपण सुई घातली आणि इथे काढली तर परत आपल्याला हा पक्का करता येईल. हा मागून येऊ नका देऊ शक्यतोवर चुकून आला माझ्याकडून. हा आता मी उसवून पुन्हा करते पण मागून त्याला येऊ नका देऊ शक्यतोवर जिथे निघाला असेल त्याच्या जवळच पुन्हा 8 टाकायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला असा दोरा दिसला नाही पाहिजे पाठीमागे. आणि आता हा आपण बाइंड ऑफ काढून टाकू. गाठ मारायची गरज नाही, फायबरमध्ये मिक्स झाला म्हणजे तो गेला पूर्ण. आता आपल्याला फक्त याचं नाक आणि थोडस करायचं आहे टी सारखा जसा आकार म्हटला मी. तर हा गुलाबी रेशीम घेतलेला आहे मी एम्ब्रॉयडरीचं आणि आपण इथे फक्त असं टी सारखा उलट्या टी सारखं रेशीमानी करून घेऊ. तर परत मी इथे काढते असं नाकाच्या मध्यभागी चेहऱ्याच्या मध्यभागी जसं इथे काढलाय पहा आपण आणि तो टी केलाय तसा याला करून घेऊ.
बघा मित्रांनो, आपला हा सशाचा चेहरा किती छान तयार झाला ते। आता आपल्याला हा चेहरा फक्त इथे असा शिवून घ्यायचा आहे आणि मग तो बेल्ट करायचा आहे। तर इथे आपण दोरा ठेवलेलाच आहे, या दोऱ्यात टॅपेस्ट्री नीडल घाला आणि तो शिवून घ्या इथे, आणि मग आपण गळ्यासाठी बेल्ट करू। हे 7 टाके आहे मित्रांनो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, तर त्यावर हा चेहरा असा बसवून द्या। 5-6 टाके घातलेत तरी चालेल, तर 5-6 टाके घालून आपण हा चेहरा बसवून देऊ याला। तर हे शिवण्याचं काम मी करून घेते। आता माझं हे शिवून झालेलं आहे मित्रांनो। आपण पहा, थोडस रेशीम आपलं मागे आलेलं आहे जे की यायला नको। जसं तुम्ही हे माझा आधीचा केलेला ससा बघू शकता, इथे कुठेही लाल अगदी थोडस असं एवढंस आलेलं आहे स्पॉट, आणि ही एक गाठ आलेली आहे, अदरवाईज जास्त दिसत नाही। तर इथे जे आपलं चुकून जास्त आलेलं आहे जरा रेशीम, तर आपण याला कव्हर करून टाकू या पांढऱ्या लोकरीने। तर काहीच नाही, आपण फक्त इकडनं तिकडे काढायचे आहे पांढरी लोकर, की जेणेकरून ही लाल हे लाल रेशीम जे आहे ते यात कव्हर होईल अशा पद्धतीने। तर अशी समजा थोडी चूक झाली तरी ती आपल्याला निस्तरता आली पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं। ते कसं तरी घाणेरडं नाही दिसू द्यायचं, म्हणजे ते मागून रेशीम दिसत आहे असं दिसलं नाही पाहिजे आपलं। तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करून पूर्ण पांढरं करायचं आहे त्याला। तर असं मी याला कव्हर करते पूर्ण पांढरं, लोकर आहे जा नाही असे दोरा आपल्याजवळ, आणि त्यामुळे आपण हे करू शकतो। बघा मित्रांनो, आपला शिवून तयार आहे हा बनी, किती सुंदर दिसतोय। पाठीमागचंही आपण बऱ्यापैकी लाल घात काढून टाकलाय, सगळं पांढरं केलंय तिथे। आता फक्त याचा एक बेल्ट करायचा राहिलाय। तर कुठल्या तरी वेगळ्या रंगाच्या लोकरीने 8 चेन करा आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा दुसऱ्यापासून। तर आपण ही गुलाबी लोकर घेतली, बनी म्हटलं की पांढरण गुलाबी कॉम्बिनेशन छान दिसतं, आणि आपले याचे 8 का बरं ठरवले आपण, कारण आपण हा गळ्या जो केलाय तो तुम्हाला आठवत असेल की 7 चेन केलाय, तर ते 8ही लागणार नाही, 5-6 जरी केल्या तरी चालणार आहे। 3 × 2 = 5 = 6 केल्या फक्त, आणि 5 सिंगल क्रोशे करू। ओ सॉरी, आपल्याला जर बेल्ट असा हवा असेल जसा आपण आधी लावलाय, हा इकडे मोकळे 2 टोकं, तर मग आपल्याला मोठं करावं लागेल। जर नुसता गळ्याभोवती करायचा असेल तर एवढाही पुरेसा आहे, पण असं जर बो टाईप करायचा असेल तर थोडा याहून मोठा करू आपण। तर 5 हे अजून 15 करू आपण या चेन, आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा। 19 चेन केल्या मी शेवटी, आणि आपण पहिल्या चेनला स्लिप स्टिच करू, म्हणजे दुसऱ्या स्टिच चेनमध्ये स्लिप स्टिच केली, आणि मग प्रत्येक टाक्यामध्ये सिंगल क्रोशे करू। तर असे हे 18 टाके आहेत, त्यापैकी एक स्लिप स्टिच झाली, म्हणजे 17 आपले सिंगल क्रोशे येतील। तर त्यापैकी 16 सिंगल क्रोशे करू आपण, आणि शेवटी पुन्हा स्लिप स्टिचनी बंद करून टाकू। स्लिप स्टिच यासाठी की ते असं टोक येतं, म्हणजे जसं आपल्याला इथे पाहिजे तसं। बघा मित्रांनो, दोन्ही बनीची जोडी किती सुंदर दिसते, एक गुलाबी एक जांभळा, म्हणजे परत मिस्टर अँड मिसेस बनी सारखं झालं हे। आणि मला वाटतं तुम्हाला हे खूपच आवडतील करायला सगळेच फिंगर पपेट्स। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की याचे उपयोग तुम्ही फिंगर पपेट्ससाठी करू शकता, थोडे मुलं मोठे असतील तुमच्या घरचे असे पपेट्स न खेळणारे, तर तुम्ही याला पेन्सिल कव्हर म्हणूनही करू शकता। जसं ही समजा पेन्सिल असेल तर थोडं लहान करायचं हे खालचं, म्हणजे होल्डर, पेन्सिल होल्डर म्हणतात त्याला, तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, आणि हो कॉमेंट्स लिहायला विसरू नका बरं, मी आपल्या कॉमेंट्सची अगदी आतुरतेने वाट पाहत असते। शिवाय अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।